नमस्कार मित्रांनो, माझे यूट्यूब चॅनल दी आरुज मर्सेडीज वोल्वो स्कॅनियामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी आहे आरुज गुरव आणि आज मी प्रवास करणार आहे कोल्हापूरहून औरंगाबाद. कोल्हापूर ते औरंगाबाद दोन्ही शहरं महाराष्ट्रामध्येच आहेत आणि मी आज प्रवास करणार आहे कोंडुस्कर ट्रॅव्हल्सने. प्रकाश कॅपेला बांधणीची ही बस आहे भारत बेंची. कोंडुस्कर ट्रॅव्हल्सबद्दल तुम्हाला एकच मिनटात थोडक्यात मी माहिती सांगतो. कोंडुस्कर ट्रॅव्हल्सची स्थापना कोल्हापूरमध्ये प्रभाकरजी कोंडुस्कर यांनी 1994 साली केली होती आणि वोल्वो कंपनी ज्यावेळी भारतात येणार होती त्यावेळेस दोन ट्रायल्ससाठी ज्या बसेस त्यांनी पाठवल्या होत्या सिंगापूरहून त्यापैकी पहिली बस जी होती ती कोंडुस्कर ट्रॅव्हल्सला मिळाली होती. म्हणजे तुम्ही इमॅजिन किंवा कल्पना करू शकता की कोंडुस्कर ट्रॅव्हल्स किती जुनं आणि महान आहे. तसेच पहिल्या स्लॉटच्या वोल्वो बसेस त्यामध्येही कोंडुस्करची ऑर्डर होती. त्यानंतर Mark 1 B7R, B7R Mark 3 पासून B9R I-Shift जी ऑटोमॅटिक वोल्वो आहे त्यांच्याकडे त्या आल्या. त्यानंतर B11R देखील लेटेस्ट गाड्या त्यांच्याकडे स्लीपर आहेत प्रकाश सेलिस्ता बांधणीच्या. आणि 2018 साली डिसेंबरमध्ये त्यांनी 7 प्रकाश कॅपेला बांधणीच्या भारत बेंज गाड्या घेतल्या 6 आणि 2019 ऑक्टोबरला ग्लायडर झेड घेतल्या. या दोन्ही गाड्या खूपच आरामदायक व इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणलात तर लक्झरी नेक्स्ट लेवल कम्फर्ट कोंडुस्कर ट्रॅव्हल्समध्ये आपल्याला मिळेल. तर आता आपण पाहूया ही गाडी जी आहे ती आतनं किती सुंदर व किती कम्फर्टेबल आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर आता आपण आहोत या बसच्या केबिनमध्ये आणि कोंडुस्कर ट्रॅव्हल्समध्ये एक अशी खास गोष्ट आहे जी इतर कुठल्या ट्रॅव्हल्समध्ये तुम्हाला पाहण्यास नाही मिळणार. ते आहे ऑटोमेटेड हँड सॅनिटायझर. तुम्ही पाहू शकता जरासं आत्ता एक कदाचित ते संपलेलं आहे पण हे वर्क होतं. केबिन आहे भारत बेंज 1623 हे जेसीस आहे. तुम्ही पाहू शकता आपले कॅप्टन दादा आहेत त्यांनी मास्क लावलेला आहे. म्हणजे कोंडुस्कर ट्रॅव्हल्सचे जे केबिन अँड क्र्यू आहेत ते सर्व कोविड प्रोटोकॉल्स फॉलो करतायत. तर आपण आता आतमधलं बस पाहूया. तुम्ही इकडच्या बाजूस पाहू शकता ब्लँकेट्स देखील त्यांनी दिलेले आहेत. आणि तुम्ही जर वृद्ध असाल किंवा तुमचे वृद्ध आई वडील कुठे प्रवास करणार असतील तर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सनीच त्यांना पाठवा. कारण की कोंडुस्कर ट्रॅव्हल्स हे वृद्ध व्यक्तींना खूपच सहकार्य करतात. सगळ्याच पॅसेंजर्सना ते सहकार्य करतात पण वृद्ध लोकांना ते स्वतःची आई असे मानून त्यांना सहकार्य करतात. आणि तुम्हाला कुठेही महाराष्ट्रात जिथे कोंडुस्कर ट्रॅव्हल्सचे जे रूट्स आहेत किंवा आंध्र प्रदेश सॉरी तेलंगणा म्हणा कर्नाटक म्हणा बेंगलोर हैदराबाद कोल्हापूरहून रूट्स आहेत त्यांचे. कोल्हापूर पुणे कोल्हापूर मुंबई औरंगाबाद कोल्हापूर कोल्हापूर सोलापूर या रूटवर तुम्ही जर गाडीने बसने प्रवास करणार असाल तर हमखास तुम्ही कोंडुस्करने जावा. तुम्हाला खूपच चांगला अनुभव येईल याची हमी मी देतो. धन्यवाद. तर आता वाजलेले आहेत साधारण 8:30 आपल्या बसची वेळ आहे 8:45 म्हणजे 9:15 आणि सकाळी ही औरंगाबादला पोहोचेल साधारण 7:00. तुम्ही म्हणू शकता नियमित स्थानावर म्हणजे रॉयल प्लाझा कोल्हापूर हे त्याचं पहिलं बोर्डिंग पॉईंट आहे आणि तिथं गाडी 10 ते 15 मिनिटं आधी आलेली आहे आणि बरोबर नियमित वेळेत ती गाडी सुटणार आहे. तर मित्रांनो आता आपण जेवणाचा थांबा घेतलेला आहे डिनर स्टॉप. साधारण वाजले आहेत 9:55
पेट नाका मणिकंठन हॉटेल इथे कोंडुस्कर ट्रॅव्हल्स थांबते. मागे तुम्ही पाहू शकता प्रकाश कॅपेलाची आपली कोंडुस्कर. आता तुम्हाला हॉटेल दाखवतो मी, हॉटेल श्री न्यू मणिकंठन. तर हे आहे हॉटेल श्री न्यू मणिकंठन पेट नाका किनी टोल नाका कोल्हापूरच्या साधारण 20 मिनिटाच्या अंतरावर हे आहे. आणि ही आहे आपली कोंडुस्करची प्रकाश कॅपेला बांधण्याची गाडी, बांधणीची गाडी. पाहू शकता तुम्ही खूपच बाहेरून सुद्धा कलर मस्त आहे गाडीचा. तर रिव्हर्स घेऊन ते बागाला होणार आहेत ड्रायव्हर दादा आपले. कोल्हापूर नाशिक इंदानी गाडी देखील थांबलेली आहे त्याच्या शेजारी, ती पण प्रकाश कॅपेलाच आहे. हे आहे हॉटेल मणिकंठन आतील बाजूस. आणि मी थाळी मागवलेली आहे, व्हेज थाळी. 2 रोट्या येतात, भाजी, राईस, पापड. 100 रुपयाची किंमत आहे. तर मित्रांनो, आता माझे जेवण झालेले आहे. जेवण चांगले होते. आणि आता तुम्ही पाहू शकता आपण आलो त्यावेळी आपली एक कोंडुस्कर आणि इंदानीची गाडी होती. आणि आता आलेले आहे नाकोडा हम सफर आणि दुसरी एक कोंडुस्कर आणि एक वोल्वो आहे कोंडुस्करची. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की कोंडुस्कर ट्रॅव्हल्स कोल्हापूर औरंगाबाद मार्गाची पेट नाका येते 10 वाजता पोचते, म्हणून इतर गाड्या त्यावेळी इथे नसतात. आणि त्याच वेळेमध्ये तुम्ही जेवण उरकून घेऊ शकता. कोरोनाच्या अनुषंगाने हे खूपच चांगलं आहे. क्राऊड नसणार आहे, गर्दी नसणार आहे हॉटेलमध्ये. म्हणून कोल्हापूरहून औरंगाबादला जायचं असेल तर कधीही कोंडुस्कर ट्रॅव्हल्स बेस्ट राहील तुमच्यासाठी.
तर मित्रांनो, आता आपण आहोत संगमवाडी पुणे येथे. 2:15 अडीच झालेले आहेत. ती आहे आपली बस कोंडुस्कर ट्रॅव्हल्स. आणि एकांना वॉशरूमला जायचं होतं, त्यासाठी 5 मिनिटात त्यांनी सांगितल्यावर कॅप्टन दादांनी बस थांबवली. तिथे स्वच्छतागृह आहेत, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती काळजी घेतली जाते पॅसेंजरशी, कस्टमरशी कोंडुस्कर ट्रॅव्हल्सकडून.